आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. त्र्यंबकेश्वरच्या खरशेतच्या सावरपाडामधील आदिवासी महिलांची जीवघेणी कसरत आता संपलेली आहे. खरशेतमधील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी 30 फूट खोल नदीवरून हा जीवघेणा प्रवास करत कसरत करावी लागायची. या संदर्भातलं वृत्त एबीपी माझानं दाखवलं आणि त्यानंतर या ठिकाणी 2 दिवसात या नदीवरती लोखंडी पूल बसवण्यात आलाय, त्यामुळे स्थानिक आदिवासी महिलांना दिलासा मिळालाय. त्यासोबतच या पुलामुळे पिढ्यानपिढ्या होणारी जीवघेणी कसरतही आता दूर झाली आहे. मात्र पूल आता ओलांडता आला तरी देखील हंडाभर पाण्यासाठीची पायपीट कधी संपणार या भागातील या महिलांचा हा प्रश्न आहे. या भागातील घराघरामध्ये पाईपलाईन कधी पोहोचणार असा सवालही आता उपस्थित होतोय. त्या ठिकाणी लोखंडी साकव आपण बसवलेला आहे. आता त्या साकवाच्या फिटिंगचं काम आज दुपारीच सुरू झालं, 2 दिवसात ते पूर्ण होईल. परंतु आजपासूनच साकव वापरायला काहीच हरकत नाही, तो पूर्णपणे सेफ आहे आणि वापरायला सुरुवात पण झाली. आम्ही देखील त्या साकवानं राऊंड मारले, आम्हाला खूप आनंद वाटला की या ठिकाणी येऊन आम्ही त्यांचा हा छोटासा आम्ही छोटा प्रयत्न केला त्यांचा, तो त्यांची जी समस्या होती जीवघेणी, त्यांची जी कसरत चालू होती सोडवण्याचा, यापुढे देखील त्यांच्या ज्या जलजीवन मिशन अंतर्गत जे काही त्यांना पाण्याची उपलब्ध करून द्यायची आहे, नळ पाणी योजनेची असेल, पाणी पुरवठा योजनेमार्फत, त्याचा देखील आम्ही आदित्य साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.